नमस्कार मित्र हो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पारंपरिक उपकरणे यामध्ये आज आपण ही अनोखी वस्तू याला काय म्हणतात आणि याची निर्मिती पाहणार आहोत हा आहे अडकित्ता सुपारी कापण्याचे सुपारी कातरण्याचं हे त्या, एक उपकरण आहे फार पूर्वीपासून जे पानखात असायचे त्या त्यांच्या चंचीमध्ये ठरलेला एक उपकरण असायचंच ते म्हणजे अडकित्ता लातूरजवळील उदगीर या ठिकाणचे लोहारकाम करणारे अनेक कारागीर यांच्याकडे जवळजवळ दीड दोन हजाराच्या प्रकारचे अडकित्ते निर्मिती करायला असायचे आणि यांचे अडकित्ते देशविदेशामध्ये देखील असायचे वापरले जायचे किंवा इम्पोर्ट व्हायचे तर असे हे अडकित्ते आता काळाच्या ओघानं लोकं हळूहळू वापरेनासे झालेले आहेत कारण याची जागा अत्याधुनिक उपकरणांनी घेतलेली आहे आणि हे पारंपरिक अडकित्ते वेगवेगळ्या प्रकारचे जसे लोखंडी त्याचबरोबर पितळी आणि विविध धातूंपासून बनवलेले लोहार कामातून निर्मिती केलेले असायचे आणि अडकित्ता वापरणे हे त्या काळी एक प्रेश्टीचे सा साष्टीचे मानले जायचे आणि पूर्वीचे लोक जे पान खायचे खेड्यातील लोक असायचे त्यांच्या चंचीमध्ये हा अडकिता असायचाच आणि त्यानं सुपारी कातरण्यासाठी अतिशय सोपं जायचं दोन्ही बाजूला पाती असायची पोपळी असायची आणि त्या पोपळीमध्ये हे सुपारी ठेवून कातरली जायचे बारीक तुकडे करणे किंवा एकदम असे लहान त्याचा भुगा करणे अशा प्र पद्धतीनं सुपारली का कातरली जायची आणि हा जो वाडकीता आहे तो खूप आकर्षणाचं एक साधन मानलेलं जातं अतिशय सुंदर आणि देखणं नक्षी कामातून साकारलेले हे अडकित्ते अतिशय आता अँटिक पीस म्हणून घराघरामध्ये ठेवले जातात त्याचबरोबर आपल्याकडे देखील आपले आजी आजोबा पुरात पूर्वीचे लोक यांच्याकडे अडकित्ता असा